शिरपुर के बड़े बाबा अंतरिक्ष चिंतामणि पारसनाथ भगवान की, धरती के देवता चलते फिरते तीर्थंकर गगन विहारी अंतरयात्री महापुरुष संस्कृति शासनाचार्य आचार्य भगवान विद्यासागर गुरुदेव की, दीक्षा गुरु आत्मज्ञान समाधि सम्राट महाप्रज्ञ धर्मभूषण गुरुदेव की, मानवतावाद धर्म की, अहिंसा परमो धर्म की, तीर्थराज सम्य शिखर जी पर्वतराज की, वर्तमान में अगर तीर्थ बचा तो हम बचेंगे। वर्तमान कालात अगर तीर्थ राहिले तर आम्ही राहणार आहे, तीर्थ नसले तर जैन धर्माचं अस्तित्व राहणार नाही। चाहे सम्य शिखरजी हो, मांगीतुंगी हो, गिरनार हो, अष्टापद हो, जो भी हमारा प्राचीन क्षेत्र है, तीर्थंकरों का जन्मभूमि हो, दीक्षा भूमि हो, केवल ज्ञान का भूमि हो, निर्वाण भूमि हो, ये महान महान क्षेत्र में जैन धर्म की अस्तित्व रक्षण करना हेतु आम्हाला काहीतरी पुरुषार्थ करायला लागणार आहे। आम्हाला ऐकायला मिळालं एवढं दुःख वाटले, काय करायचं असं परिस्थितीत। आचार्य भगवान विद्यासागर जी ह्यावेळी कुठं आहे? शिरपूर, महाराष्ट्र शिरपूर गावामध्ये आहे। शिरपूर अतिशय क्षेत्र आहे, अंतरिक्ष पाषाणात भगवंतांचं तिथं प्रतिमा आहे। आमच्या समाजात एक जैन जैन असून पण जैनासारखा स्वांग करून त्यांनी ऐसं वाईट कृत्य करू लागलेले आहे। दिगंबर जैन है म्हणता आता दिगंबराला मानत नहीं, त्यांना कसं दिगंबर जैन म्हणायचं? आम्ही दिगंबर जैन आहे हे स्वाभिमान कशामुळे आहे आम्हाला? आम्ही दिगंबर गुरुना मानतो, माँ जिनवाणीला मानतो, वीतराग भगवंतांना मानतो। माँ जिनवाणी मध्ये सांगितलेले पंचम काल अखेर पर्यंत ह्या धरतीवर जैन धर्म राहणार आहे, आणि बावलिंगी मुनी आर्यिका श्रावक श्राविका चतुर्विध संघ राहणार आहे असा आमच्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे। जिनेंद्र भगवंतांचा वाणी कधी कोट होत नाही, पण ह्या पंचम कालात अजैनामुळे जैनावर अटॅक होत नाही, जैनामुळे जैनावर होऊ लागलेला आहे। जो शिरपूरमध्ये आता आम्हाला ऐकायला मिळू लागले लई दुःखदायी विषय आहे। ज्या प्राचीन हमारा क्षेत्र आहे पाषाणात भगवान अंतरिक्ष पाषाणात भगवान आहे, त्या मंदिरला कुलप गाठलेला आहे। मंदिरला कुलप गाठणं घालणं पाप आहे का पुण्य आहे? पाप नाही, महान पाप आहे। परंतु कर्माचा उदय बघा कसं मी पाप कर्म करू लागलेलं आहे। जैन कुलात जन्म घेऊन आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे आमचं मंदिर आहे, आम्हाला व्हायला पाहिजे। प्राचीन इतिहास आहे ते बघत नाही, 50 वर्षाचा एक पोटू घालून हे मंदिर आमचं आहे म्हणून कांजी स्वामीचं पोटू गाठलेलं आहे। कांजी स्वामी काय होतं मालूम आहे? हमारा जैनच होतं, पण नाटकानं त्यांनी दिगंबर जैन धर्म स्वीकारले, पण दिगंबर गुरुना मानत नव्हतं। का? ह्या पंचम कालात बावलिंगी असू शकत नाही असं बोलतात, आणि महान महान आचार्य भगवान कुंदकुंदाचं शास्त्र घेऊन त्याच्या काय त्यांच्या मनमानी लिहून टाकलेल्या आहे। ह्या पंचम कालात बावलिंगी राहत नाही, 28 मूलगुण निर्दोष पालन होत नाही, काय काय असं दुःख गुरूंच्यावर बोलायचं। मी पूछतो विचारतो त्यांना, कपड्यात असलेले कांजी स्वामीला गुरुदेव मानते, जो कपड्यात आहे, हॉस्पिटलमध्ये मेलेला आहे, कधी व्रत पालन केले नाही, कधी प्रतिमा घेतले नाही, त्या व्यक्तींना तुम्ही गुरु मानते, गुरुदेव म्हणून लिखते त्यांचा, आणि दिगंबर बावलिंगी संतांचं निंदा करते आणि या काळात दिगंबर होत नाही म्हणून। तुम्ही जैन म्हणायला लायक आहे काय? ज्या कुलामध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे, आणि स्वाभिमान आम्ही सांगते आम्ही दिगंबर जैन आहे म्हणून, आणि दिगंबरातलं मानत नाही, असं दिगंबर पाषाणात वीतराग मंदिरमध्ये कपडेवाले गुरूंचं पोटू घालून हे मंदिर आमचं म्हणून करू लागले। म्हणून महाराष्ट्र सरकार असू दे, समाज असू दे, आमचा हे जागृत व्हायला पाहिजे। प्रत्येक हर गावात महाराष्ट्रात तुम्ही तहसीलदारकडे जाऊन एक निवेदन पत्र द्या, मनवी पत्र द्या, हे पाषाणात भगवान मंदिर दिगंबर जैन मंदिर आहे, कहानपंतीचं असं नाही आहे, अवितराग भगवान है, इसलिए मंदिर हमारा होना चाहिए, ये वीतराग धर्माचा प्रचार प्रसार होना चाहिए। ये जैन धर्म आजचं नाही, भारतात अनादिकालापासून आहे, आणि जैन धर्म जगात सर्वांना शांतीचा संदेश दिलेला आहे। महात्मा गांधीजी पण जैन धर्माचं सत्य और अहिंसा बलपर
या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलेला आहे असं श्रेष्ठ आयुषा धर्मावर जैन धर्मावर अन्याय होऊ लागलेला आहे आणि कांजी पोटू संरक्षण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट येऊन तिथकडे होतात आणि भगवंतांचं मंदिर कुलपत तोडायला विरोध करतात। हे कसं धर्म आहे? हे राजनीती चालले आहे। तत्काल महाराष्ट्र मुख्यमंत्री यात एंट्री होऊन भाग घेऊन ते पारसनाथ भगवंत मंदिर ताला खोलायला पाहिजे आणि कांजी स्वामीचं पोटू तिथून बाहेर काढायला पाहिजे। का? ते दिगंबर जैन मंदिर आहे, ते कांजी मंदिर नाही आहे। आणि 50 वर्षाचं तुम्ही काहीतरी प्रमाण ठेवून आमचं मंदिर म्हणू लागलेलं आहे, हे चुकीचं आहे। आणि योग्य निर्णय घेऊन सरकारने साथ देऊन दिलं चांगलं आहे, नाहीतर मी उग्र हुराट करणार, अनशन बसणार, महाराष्ट्र कर्नाटक एक होऊन आम्ही शिरपूरला येऊन मोठं क्रांती करून आम्ही सत्याग्रह करायला पण तयार आहे। आम्हाला भगवंतांच्यावर आमच्या धर्मावर कभी अन्याय करायला आम्ही पुढे होऊ देणार नाही। आमचा प्राण जाऊ दे त्यात आम्ही पुढे जाऊन धर्माचा रक्षा करणार। हे शिरपूर पारसनाथ मंदिर कोणाचं आहे सांगा? आमचा जीवनांचा का जैनांचं आहे? दिगंबर जैनाला जो दिगंबर गुरुला मानतात तो खरा जैन आहे आणि जो दिगंबर गुरुला मानत नाही आम्ही जैन म्हणू शकत नाही। का? ह्या वर्तमान मध्ये भगवान नाही, भगवान मोक्षाला गेलेला आहे। शास्त्र लिहिलेले आचार्य आणि वर्तमान मध्ये आचार्य उपाध्याय साधू परमेश्वरी आहे आणि त्यांना आम्ही मानत नाही। ज्या भगवंतांना तुम्ही प्रतिष्ठापना करते कपड्यात बसून, त्या कपड्याला त्या कपड्यामध्ये कधी भगवान होऊ शकतात काय? एक भगवंतांना भगवंत करायचं असले तर एक आचार्य भगवान दिगंबर मुनिराज त्यांच्या कानामध्ये सूरी मंत्र सांगायला लागते, अंकन्यास करायला लागते, नयनवळ संस्कार करायला लागते, पंचकल्याण माध्यमातून प्राणप्रतिष्ठा दिगंबर मुनी केल्यानंतरच एक पाषाण पारसनाथ भगवान बनू शकतात। कपड्यात बसून कोणी करू शकत नाही। तुम्ही कपडे घालून भगवंताला भगवंत बनवते, हे क्या मूर्खपणा आहे। म्हणून आत्ताच निर्णय व्हायला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्र समाज जागृत व्हायला पाहिजे आणि एक लवकरात लवकर मनवीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचायला पाहिजे। मुख्यमंत्री ह्यात एंट्री होऊन ह्या आमच्या धर्मावर आलेलं संकट मुक्त करायला पाहिजे। आम्ही त्यांना शत्रू मानत नाही, पण हे धर्माचा विरोध काम करणारा कसं देशाचं रक्षण्यासाठी हम प्राण द्यायला तयार असे, असे धर्मासाठी पण आम्ही सगळ्याचं आगे असणार। म्हणून शीघ्रातिशीघ्र ह्याचा निर्णय व्हावा। आचार्य भगवंतांचं मन दुखणं म्हणजे एवढं मोठं पाप आहे, त्यांना आम्ही वर्तमानमध्ये भगवान मानतो। असं भगवंतांना तुम्ही त्रास देऊन कधी सुख मिळणार नाही। म्हणून आम्हाला हे इच्छा आहे शीघ्रातिशीघ्र पारसनाथ भगवंतांचा विजय होऊ दे, मंदिराचा थाला खोलू दे, सगळ्यांना मुक्त भगवंतांचं दर्शन होऊन सर्व आत्माला मुक्ती मिळू दे। हे मंगल भावना से जय बोलो चिंतामणी पारसनाथ भगवान की जय, संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर गुरुदेव की जय, अहिंसा परमो धर्म की जय।